खासदार राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ करमाळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले जेल भरो आंदोलन। आज सकाळी 11 वाजता काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ करमाळ पोलीस स्टेशन येथे काँग्रेस नेते सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज करमाळ पोलीस स्टेशन येथे जेलभरो आंदोलन केले। यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पोलीस उपनिरीक्षक भुजबळ यांनी 40 कार्यकर्त्यांना अटक केली। यामध्ये काँग्रेस नेते सुनील सावंत, फारूक जमादार, हरभाऊ मंगवडे, देवा लोंडे, रवींद्र कांबळे, मनोज राखुंडे, मनोज गोडसे, महिला नेत्या नीलावती कांबळे, असलम हुसेन नालबंद, राजेंद्रवीर, बापू ओबाळे, गणेश झोळे, राजू नालबंद, साजिद बेग, वाजिद शेख, पांडुरंग सावंत, हरिभाऊ भांड, मंगेश शिरसट, केतन इंदुरे, खलील मुलानी, समीर शेख, नागेश ओबाळे, योगेश काकडे, अर्जुन आगम, विठ्ठल युरे, शफीक शेख, मुस्ताक पटवेकर, अलीभाई पठाण, जावेद शेख, सुखदेव उबाळे, रमेश हवालदार, अनिल रोडे, मयूर गोलप, हर्षद बिसे, बंडू मोरे, गणेश अडसूळ, नागेश कसाब, विकास पवार, अभिजित सावंत, पप्पू रंधवे, गणेश सावंत, मंजूर शेख, संभाजी गायकवाड, आयास शेख, युसुफ शेख, मजहर नालबंद, रोहित सावंत, रामा करंडे, नवनाथ गोडसे, पानाचंद झिंजाडे, बाळासाहेब उबाळे आदि कार्यकर्ते या जेलभरो आंदोलनात सहभागी होते। या आंदोलनाच्या वेळी मनोज राखुंडे, हनुमंत मांढरे, देवा लोंडे यांची भाषणे झाली। करमाळा पोलीस स्टेशन येथे आपल्या देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्यावरती सुरत न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा लावली, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयाने त्यांची खासदारकी रद्द केली। त्यासाठी आज उपस्थित आपण पोलीस स्टेशन करमाळा पोलीस स्टेशन येथे जेल भरो, कारण त्या देशामध्ये एक हुकुमशाहीचं पद्धत ह्या भाजप हिटलरशाहीची एक अधिकारी शाही चाललेली आहे। या देशामध्ये लोकशाही फक्त नावालाच राहिली आहे। 12,000 कोटी प्रथम देशामध्ये घोटाळा करून नीरव मोदी जर लंडनला जात असतील, विजय मल्ल्या भारत देश सोडून जात असतील, ह्यांना जर चोर म्हटलं तर ह्या देशामध्ये आता सजा व्हायला लागली, त्यांची खासदारकी रद्द व्हायला लागली। याच्यासारखं दुर्दैव्य कोणतीही बाब नाही। यासाठी आज आका आपण करमाळा पोलीस स्टेशन येते की आम्हाला अटक करा आणि ह्या भारताची लोकशाही वाचवा। ज्या पद्धतीने इंग्रजाने आपल्या देशावरती राज्य केलं, ज्या हुकुमशाही पद्धतीने इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, त्याच पद्धतीनं हे भाजप सरकारची पद्धतच अशी चालू आहे की जे भ्रष्टाचार करतील त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि त्यांनाच आपल्या पक्षामधनं उमेदवारी द्यायची, त्यांनाच आपल्या पक्षामधनं भारतावरती राज्य करण्याची पद्धत ह्या भाजप सरकारची चालू आहे। आणि त्यांच्या विरोधात जर बोललं तर त्यांच्यावरती ईडी, सीबीआय असेल। आता तर शंका वाटती की न्यायालय सकट तुम्हाला सांगतो की राहुल गांधींनी मोदी यांना चोर म्हटलं, मोदी ही काय जात नाही। निकष काय लावला की ओबीसी समाजाचे आहेत, पण मोदी समाज सोलापूरमध्ये मुस्लिम सकट मोदी मला वाटतं की कब्रस्तान आहे। आज देशासाठी लढणाऱ्या गांधी कुटुंबांना देशासाठी बलिदान दिलतं आणि तेच जर बलिदान देणाऱ्या कुटुंबाला तुम्ही सजा लावत असाल, त्यांचं खासदार घालवत असाल, तर ह्या देशातला सर्वसामान्य नागरिक की जेल भरोमध्ये आम्ही आत गेल्याशिवाय राहणार नाही। साहेबांना, भुजबळ साहेबांना मी विनंती करतो की आम्हा सर्वांना अटक करा आणि या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे स्वतःहून अटक होण्यासाठी इथे उपस्थित राहिलो। त्याबद्दल भुजबळ साहेब आम्हाला तुम्हाला विनंती की आज आत्ता आम्हाला अटक करा।